एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मोदी सरकारची मान्यता. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबाबतचं विधेयक सादर करणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. आचारसंहिता लागणार असल्यानं महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बैठकांचा सिलसिला. विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरील चर्चांना वेग. प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं. रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही. कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नाही. महिला मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीमध्ये सध्या 11 मुख्यमंत्री फिरताय. मात्र काही झालं तरी सुळेंना सीएम करण्यासाठी पवारांची जिद्द. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. मागाठाणेनंतर भांडुपमध्ये देखील अमित ठाकरेंच्या समर्थनात मनसैनिकांची बॅनरबाजी. अमित ठाकरे आमदार हवे बॅनरवरून समर्थकांची मागणी. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. मागण्या मान्य न झाल्यास सर्वांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा. हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवले. आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेंच्या सूचना. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 24 जागांवर मतदान सुरू. दुपारी 3 वाजेपर्यंत 50.65% मतदान.